सोलापूरमध्ये ज्यांना कुणीच नाही अशांना जेवणाचे डबे पोहोचवण्याचं काम करणाऱ्या सोलापूर फाउंडेशनच्या वतीनं पुण्यातही अशाच प्रकारचे काम करण्यात येणार आहे. यासाठी हडपसरमध्ये संस्थेची शाखा सुरू करण्यात आली आहे. दररोज सकाळी 700 व सायंकाळी 700 डबे सध्या पुरवले जातात. पुण्यातील अशा गरजू लोकांना अशाच प्रकारे जेवण पुरवण्याचा मानस ठेवून सोलापूर फाउंडेशनने 30 जून रोजी हडपसर येथे एका संस्थेच्या शाखेचे उद्घाटन केले आहे. दैनिक महानगरीच्या पत्रकार संजना गांधी तसेच फाउंडेशनच्या सुरेखा कानकाटे सुलभा साळुंके बोडके मॅडम यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी फाउंडेशनच्या सदस्य सुरेखा कानकाटे मनियार लोकमंगल बँकेचे डायरेक्टर प्रदीप नागने माजी आमदार महादेव बाबर श्रीनाथ मस्कोबा साखर कारखान्याचे डायरेक्टर विकास रासकर आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. पुण्यामध्ये सर्वत्र अन्नपूर्णा योजनेच्या शाखा सुरू करण्याचा मानस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. विकास रासकर यांनी दरमहा लागणारी साखर महादेव बाबर यांनी तेल व नाव गुप्त ठेवून एका व्यक्तीने भाजी देण्याचे जाहीर केले. वाढदिवस अन्न कार्यक्रमात अन्न वाया जाणे त्याऐवजी संस्थेला पोचवल्यास गरजू लोकांना अन्नदानाचे पुण्य मिळेल. गरजू व्यक्तींनी तसेच दानशूर व्यक्तींनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आदरणीय नागनेजी आणि उपस्थित सर्व शेवाळेजी, या कमिटीचे सर्व सभासद, चेअरमन, ट्रस्टी जे असतील ते सर्व आचार्य, महत्वाचे माझ्या दृष्टीनं येणारे दानशूर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, खरं तर एका चांगल्या उपक्रमाला तुम्ही मला या ठिकाणी निमंत्रित केलं म्हणण्यापेक्षा आबा तुमच्या सर मी ॲक्सिडेंट द्या. ज्यावेळेला सुभाष देशमुख माझे सरकारी मित्र आहेत, चांगले मंत्री मोदी आहेत, ते या कार्यक्रमाला येत नाही. त्याच्यानंतर योगाकडे माझा नंबर झाला आणि मला म्हणजे तुम्ही येत नाही, मला 100 ठिकाणी बोलतो, त्या ठिकाणी मी कधी यायला हजर आहे आणि वेळेत येणार आणि मी वेळेमध्ये सांगतो. म्हणून त्या कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं, त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद. खरं तर तुमची जन्मभूमी सोलापूर आहे आणि मगाशी सरांनी सांगितलं की मी प्रवासी आहे. तुम्ही प्रवासी नाही, तुम्ही प्रवासी उपाय म्हणू नका. प्रवासी आज उतरला की ते शिकलापासून परत पाठवलं, आणि जर तुम्हाला आम्ही परत पाठवलं तर या योजनेचं काय आणि आम्हाला या योजनेची गरज आहे, तुमची गरज आहे. तुमची जरी जन्मभूमीती असेल तर तुम्ही कर्मभूमी ही निवडलेली आहे आणि त्या कर्मभूमीमध्ये जे 2 रुपये मिळतात त्याचा उपयोग या कर्मभूमीतील गोरगरीब जनतेसाठी तुम्ही वापरताय, त्याबद्दल सगळ्या सोलापूरवासियांचं मी मनापासून पुण्याच्या वतीनं कौतुक करेन. अन्नपूर्णा योजनेच्या कार्यक्रमासाठी मंडळी जमलेत सारे. आळंदीला आहे संत ज्ञानेश्वराचे स्थान, सोलापूर फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना मिळू देत आरोग्य, सुख आणि समाधान. पूर्ण होऊ देत त्यांच्या सर्व इच्छा, ह्या समजा आपल्या सर्वांकडून त्यांच्यासाठी लाख